शिवाजी युनिव्हर्सिटी जी काही ॲडमिशन प्रोसेस आहे 2024-25, तर ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये जे काही एंट्रन्स एक्झाम झालेली, तर त्या एंट्रन्स एक्झामचे रिझल्ट लागलेले आहेत, त्यानंतर ॲडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे. तर काही डिपार्टमेंटनं ॲडमिशन प्रोसेस ही ऑफलाईन पद्धतीने घेतली आहे, काही डिपार्टमेंटनं ही ऑनलाईन पद्धतीने घेतलेली आहे. पण जे विद्यार्थी आहेत सगळ्यांना जरी ऑफलाईन घेतली असेल जरी ऑनलाईन घेतली असेल, तर जे काही अलॉटमेंट लेटर आहे ते अलॉटमेंट लेटर तुम्हाला तुमच्या लॉग इनला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला ते अलॉटमेंट कन्फर्म करणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही अलॉटमेंट कन्फर्म करणार नाही तोपर्यंत तुमचं ॲडमिशन तिथं कन्फर्म होणार नाही आणि फी पेमेंटसाठी तुम्ही इलिजिबल होणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्हाला तुमचं ॲडमिशन राऊंड 1 होईल त्यावेळेस तुम्हाला मेल येईल, ज्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन होईल त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, अलॉटमेंट कन्फर्मेशन करायचं आणि त्या कॉलेजवरती जाऊन पुढची प्रोसेस तुम्हाला तिथं कम्प्लीट करायची आहे. म्हणजे केमिस्ट्री असेल, परत मायक्रोबायोलॉजी असेल, तर ह्याच्यामध्ये मल्टिपल ठिकाणी एम एस सी आहे. त्यामुळं काय होतं आहे, जे काय अलॉटमेंट येते ते स्टुडंटच्या लॉग इनला येते, त्यानंतर स्टुडंटनं काय करायचं ते अलॉटमेंट कन्फर्म करायचे आणि अलॉटमेंट कन्फर्म झाल्यानंतर सोमवारी त्या पर्टिक्युलर कॉलेजवरती जायचं आणि पुढील प्रोसेस करायची आहे. जोपर्यंत तुम्ही पुढील प्रोसेस करणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या ॲडमिशन याच्यामध्ये काय होणार नाही, येणार नाही आणि तुमचं ॲडमिशन कन्फर्म होणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर ॲडमिशन कन्फर्म करायचं असेल तर तुम्हाला अलॉटमेंट कन्फर्मेशन करणं हे मँडेटरी आहे. अलॉटमेंट कन्फर्मेशन नंतर पेमेंट करणं मँडेटरी आणि पेमेंट करून डॉक्युमेंट त्या कॉलेजवरती जाऊन सबमिट करणं मँडेटरी आहे. तरच तुम्ही काय करणार आहात, त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये पुढच्या फेजसाठी इलिजिबल होणार आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक स्टुडंटच्या लॉग इनवरती काय झालेलं आहे, अलॉटमेंट लेटर आलेलं आहे. हे अलॉटमेंट लेटर कसं कन्फर्म करायचं आता बघूया. जोपर्यंत तुम्ही अलॉटमेंट लेटर कन्फर्म करणार नाही तोपर्यंत तुम्हाला पेमेंट करता येणार नाही. त्यामुळे अलॉटमेंट लेटर कन्फर्म करणं गरजेचं आहे. जर तुम्ही शिवाजी युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला काय होणार आहे, जी काही कोर्स फी आहे ती कोर्स फी तुम्हाला तिथं मिळणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन हे शिवाजी युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंटला झालेलं आहे, म्हणजे केमिस्ट्री असेल, केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, ॲनालिटिकल केमिस्ट्री असेल, तर ह्या ब्रँचेससाठी जर शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये जर युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटला ॲडमिशन झालं असेल तर तुम्हाला कोर्स फी तिथं दिसणार आहे. आणि मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटचं पण तसंच आहे, जर तुमचं युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटला जर ॲडमिशन झालं असेल तर तुम्हाला तिथं जी काही कोर्स फी आहे ती कोर्स फी तिथं दिसणार आहे. तर ही कोर्स फी डिफरंट आहे, म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी वेगळी आहे, EWS OBC वेगळी आहे, परत SC ENT यासाठी वेगळी आहे. ज्या कॅटेगरीनुसार तुमचं ॲडमिशन झालं आहे त्या कॅटेगरीनुसार तुमचं काय मिळणार आहे, तुम्हाला तिथं फी बघायला मिळणार आहे. त्यामुळे कन्फ्यूज होऊन जायचं नाही. एका विद्यार्थ्याला 43,000 फी, एका विद्यार्थ्याला 1,500 फी, एका विद्यार्थ्याला 18,000 फी, 22,000 फी, तर ती फी त्या कॅटेगरीनुसार आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुमचं MSc ॲडमिशन होईल त्यावेळेस तुम्हाला तो स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे आणि स्कॉलरशिपचा फॉर्म भरल्यानंतर ती फी त्या युनिव्हर्सिटीच्या अकाउंटवरती किंवा डिपार्टमेंटच्या याच्यावरती जमा होते, तो वेगळा भाग आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुमचं ॲडमिशन होईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, अलॉटमेंट लेटर कन्फर्म करायचं आहे. जर ज्या विद्यार्थ्याचं युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटला ॲडमिशन झालं आहे त्या विद्यार्थ्यांसाठीची फी तुमच्या अलॉटमेंट कन्फर्मेशन करताना येत असते. तर इथं ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करता, लॉग इनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कशा जायचं आहे, अलॉटमेंट कन्फर्मेशनमध्ये जायचं आहे. अलॉटमेंट कन्फर्मेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं कोर्स नेम येतं. म्हणजे आता या विद्यार्थ्याचं कशासाठी सिलेक्शन झालं आहे, मास्टर ऑफ सायन्स NEP 2020 मायक्रोबायोलॉजी, फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजी, हे जे काही त्याचे वेगवेगळे सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन झालं आहे. त्यानंतर ब्रांच नेम काय, मायक्रोबायोलॉजी. तर ह्या विद्यार्थ्याचं कशात ॲडमिशन झालं आहे, मायक्रोबायोलॉजी अलॉटेड टू, म्हणजे कोणत्या ठिकाणी ॲडमिशन झाले, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरला ॲडमिशन झाले, कोणत्या राऊंडमध्ये ॲडमिशन झाले, राऊंड 1 ॲडमिशन झाले, त्यानंतर कोर्स फी. तर ही हा जो काही विद्यार्थी आहे हा विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा आहे आणि ह्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची काही कोर्स फी आहे ती अराऊंड 43,316 आहे. तर त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कोर्स फी बघता तर त्याच्याखाली तुम्हाला येते मायक्रोबायोलॉजी Part 1 पेईंग. तर Part 1 पेईंग म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्याला कम्प्लीट फी भरायची किंवा नॉन ग्रँटेबल तुकडीमध्ये ज्याचं ॲडमिशन झालं त्याला तिथं पेईंग येते. त्यानंतर काय करायचं आहे, युअर कन्फर्मेशन. तर ज्यावेळेस तुम्ही युअर कन्फर्मेशनवरती येता तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, कन्फर्मेशन येस म्हणायचं आहे. जर तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये पेमेंट करायचं असेल तर काही विद्यार्थ्यांना ही 43,000 फी एकदम भरणं शक्य नसतं. त्यामुळे युनिव्हर्सिटीनं काय केलं, इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला काय केलं, पर्याय उपलब्ध करून दिलेत. जर तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये जर पेमेंट करायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे, येस म्हणायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला तिथं फर्स्ट इन्स्टॉलमेंट टाकायचं आहे. तर ह्या विद्यार्थ्यांना काय केलं, 16,000 फर्स्ट इन्स्टॉलमेंट टाकलेलं आहे. तर मायक्रोबायोलॉजी काही विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, 15,000 ते 20,000, म्हणजे 15,000 वरती कोणती पण इन्स्टॉलमेंट तुम्ही टाकू शकता. म्हणजे काही विद्यार्थ्यांना 20,000 म्हणजे 20,000 ते भरू शकतात, काही विद्यार्थी 25 भरू शकतात, काही विद्यार्थी 43,316 भरू शकतात. म्हणजे जी काही तुमची कोर्स फी आहे त्या कोर्स फीच्या 50%पेक्षा जास्त फी तुम्हाला तिथं भरायची आहे, तरच तुम्हाला तिथं इन्स्टॉलमेंटचे काय आहे की तिथं जी काही पर्याय आहे तो पर्याय तुम्हाला तिथे दिसणार आहे. तर ह्या विद्यार्थ्यांना काय केलं, अराऊंड 16,000 काय केलं, तिथं फर्स्ट इन्स्टॉलमेंट टाकलेले आहे आणि त्यानंतर काय केलं, येस केले. तर त्यानंतर त्यांना काय, ज्यावेळेस तो येस म्हणेल त्यावेळेस तिथं काय होते,
जे काही तुमचं अलॉटमेंट लेटर आहे ते अलॉटमेंट लेटर जनरेट होते. तर ज्यावेळेस तुम्ही अलॉटमेंट लेटरवरती क्लिक करता तर हे अलॉटमेंट लेटर तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. अशा पद्धतीने अलॉटमेंट लेटर डाउनलोड होतं आणि हे डाउनलोड करून तुम्हाला काय करायचं, याची प्रिंट काढायची आहे. ज्यावेळेस तुम्ही त्या पर्टिक्युलर कॉलेजवरती जाल, तर आता या विद्यार्थ्याचं ऍडमिशन हे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटला झालं आहे, तर हा विद्यार्थी ज्यावेळेस सोमवारी डॉक्युमेंट सबमिट करेल त्यावेळेस त्याला काय करायचं आहे, हे अलॉटमेंट लेटर घेऊन यायचं आहे. सपोज ज्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन हे कराडला झालं, सपोज आता काही विद्यार्थ्यांचं ऍडमिशन कराडला होतं, काही विद्यार्थ्यांचं विटाला होतं, काही विद्यार्थ्यांचं हे मिरज महाविद्यालय किंवा काही विद्यार्थ्यांचं घाळी कॉलेजला होतं, देवचंद कॉलेजला होतं, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, ते अलॉटमेंट लेटर घ्यायचं आहे. अलॉटमेंट लेटर घेऊन काय करायचं आहे, पुढच्या प्रोसेससाठी जाऊन त्या कॉलेजला भेट द्यायची आहे, तिथं जाऊन त्या सगळ्या प्रोसेस कम्प्लीट करायच्या. कारण की ज्या कॉलेजवरती एम एस सी आहे तर त्या कॉलेजची फी तर अपडेट झालेली नाही, त्या फीबद्दल माहिती तुम्हाला त्या पर्टिक्युलर कॉलेजवरती त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्येच मिळणार आहे, त्यामुळे तुम्हाला त्या डिपार्टमेंटला व्हिजिट करणं मॅन्डेटरी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं अलॉटमेंट कन्फर्म करायचं आहे आणि त्यानंतर तुमचं पेमेंट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर ॲडमिशन फीमध्ये काय होणार आहे, तुम्हाला तिथं नंतर पेमेंट करायचं असेल तर ह्या विद्यार्थ्यांना जे काही तुम्हाला तिथं अलॉटमेंट सिलेक्ट केलं आहे ती जाते ॲडमिशन फीमध्ये, तर त्यानंतर ॲडमिशन फीमध्ये जाऊन तुम्हाला ते काय करायचं आहे, अलॉटमेंट तिथं अलॉटमेंट लेटर अलॉटमेंटला जी काही फी कन्फर्म केलेली ती जाऊन तिथं पे करायची आहे. त्यानंतर तुमचं ॲडमिशन काय होणार आहे, तिथं कम्प्लीट होणार आहे. तर जे काही विद्यार्थी युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतले त्यांना ही फी ऑनलाईन भरणं कंपल्सरी आहे, तर कॅशमध्ये ही फी भरायची नाही, तुम्हाला ही फी कंपल्सरी ऑनलाईन बोर्डवरती भरायची आहे. गुगल पे असेल, नेट बँकिंग असेल किंवा फोनपे असेल, याच्या थ्रू तुम्हाला ही फी भरायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला या सगळ्या प्रोसेस कम्प्लीट करायच्या आहेत. धन्यवाद.